नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वी प्रथम सत्र पेपर विषय मराठी। एकूण 50 गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि यासाठी आपल्याला वेळ आहे 2 तास। यामध्ये सर्वात पहिले आपल्याला कृतीपत्रिकेसाठी काही सूचना देण्यात आलेल्या आहेत, तर त्या आपण व्यवस्थितपणे यामध्ये वाचून घेऊया। यामध्ये सर्वात पहिलं आहे सूचनेनुसार आकलनकृती व व्याकरणकृती यामधील आकृत्या काढाव्यात। यानंतर यामध्ये 2 आकृत्या पेनानेच काढाव्यात। 3 उपयोजित लेखनातील कृतींसाठी आकृतीची आवश्यकता नाही, तसेच या कृती उत्तरपत्रिकेत लिहिण्याची आवश्यकता नाही। यानंतर 4 स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे। यानंतर यामध्ये आपला सुरू होईल तर विभाग क्रमांक 1 जो की आपला गद्य विभाग हा असणार आहे। एकूण 8 गुणांसाठी आपल्याला विचारलेला आहे। यामध्ये प्रश्न क्रमांक 1 अ पुढील उत्तरा वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करायची आहे। यामध्ये 1 आहे आकृत्या पूर्ण करा। एकूण 2 गुणांसाठी आपल्याला आकृत्या पूर्ण करा हा प्रश्न विचारलेला आहे। त्यामध्ये 1 आहे अण्णाभाऊ साठे राहत असणारे ठिकाण आणि 2 लेखकाच्या मित्राचे नाव। तर उत्तर यामध्ये 1 आहे अण्णाभाऊ साठे राहत असणारे ठिकाण, तर चिरानगर, आणि 2 लेखकाच्या मित्राचे नाव, तर भिकाजी तूपसौंदर्य लेखकाच्या मित्राचे नाव हे होते। यानंतर यामध्ये 2 कारण लिहा, अण्णाभाऊ साठे यांनी लेखकांना बोलविले, तर याचं आपल्याला कारण सांगायचं आहे एकूण 2 गुणांसाठी। तत्पूर्वी आपल्याला येथे जो गद्य विभाग देण्यात आलेला आहे तर त्याचा आपण यामध्ये वाचन करूया। माझे आकाशवाणीवरील कार्यक्रम फारच गाजत होते, ते अण्णाभाऊ साठेंनी बऱ्याचदा ऐकले। एकदा अण्णाभाऊ साठे यांनी मला चीरनगरात येऊन भेटा असा भिकाजी तूपसौंदर या माझ्या मित्राकडे निरोप पाठवला। मला अत्यानंद झाला, एवढ्या मोठ्या माणसानं मला भेटायला बोलवलं, म्हणजे काहीतरी शाहिरी कार्यक्रम असावा। दुसऱ्या सायंकाळी 4 सुमारात चीरनगराच्या खाचखळग्यांनी ओघळधोबळ रस्त्यांनी वाट तुडवत अण्णांचं घर विचारत विचारत एका झोपडीपाशी आलो। त्या झोपड्याच्या दारात वलिनीला वळवती सुकत घातलेले असलेल्या बाईला अण्णाभाऊ साठेंचं घर कोणतं म्हणून विचारलं। यामध्ये अण्णाभाऊ साठे यांनी लेखकांना बोलवले होते कारण, तर उत्तर कारण लेखक आकाशवाणीवरील कार्यक्रम गाजत होते, ते अण्णाभाऊ साठे यांनी ऐकले होते म्हणून लेखकांना अण्णाभाऊ साठे यांनी बोलवले होते। यानंतर यामध्ये 3 व्याकरणकृती, त्यामधील अ ओवळधोबळ यासारखे 2 शब्द यामध्ये आपल्याला सांगायचे आहे। तर उत्तर खाच खळगे आणि दुसरं तुडवत तुडवत। यानंतर ब तक्ता पूर्ण करा, चिन्ह लिहायचे व त्याचं आपल्याला नाव येथे सांगायचं आहे। तर यामध्ये उत्तर यामध्ये 1 येईल तर येथे चिन्ह असेल अवतरण चिन्ह व यामध्ये 2 आहे तर प्रश्नचिन्ह, अशा प्रकारचे आपल्याला चिन्ह येथे सांगायचे आहे। त्यानंतर यामध्ये 4 स्वमत, अण्णाभाऊ साठे यांनी लेखकांना भेटण्यास मित्राकडून कोण निरोप दिनामागील हेतू काय असावा असे तुम्हाला यामध्ये वाटते। एकूण 2 गुण। तर यामध्ये उत्तर लेखक हे शाहीर होते, त्यांचे आकाशवाणीवरील कार्यक्रम हे गाजत होते। अण्णाभाऊ साठे हे देखील लेखक होते आणि त्यांना शायरीची आवड होती म्हणून लेखकांना त्यांनी कार्यक्रमासाठी बोलवले असेल असे मला वाटते। या प्रश्नाचे उत्तर या व्यतिरिक्त दुसरेही असू शकते। यानंतर प्रश्न क्रमांक 1, त्यामधील आ पुढील उत्तरा वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। त्यामधील 1 आहे चौकटी पूर्ण करा, अ उत्तरातील वादळापासून वाचलेल्या व्यक्तीचे नाव, आणि ब वाऱ्याचा असणारा वेग। तर उत्तर यामध्ये 1 तर उत्तरातील वादळापासून वाचलेल्या व्यक्तीचे नाव पेरला चिनराव, आणि 2 वाऱ्याचा असणारा वेग। तर उत्तर 70 समुद्री मील, अशा प्रकारे काय होता तर वादळाचा वेग हा होता। यानंतर यामध्ये 2 ओघ तक्ता पूर्ण करा, एकूण 2 गुण। त्यामधील 1 मच्छीमारांना वाचवण्यासाठी आमचे 2 प्रयत्न फसले होते, यानंतर येथे रिक्त स्थान पूर्ण करायचं आहे। 3 शेवटी 3 प्रश्नाला यश आले, यानंतर पुढील रिक्त स्थान आपल्याला कम्प्लीट करायचं आहे। व त्यानंतर खालील वाक्य नावेतील 7 मच्छीमार सही सलामत वाचले। या प्रश्नाचं उत्तर पाहण्याच्या अगोदर आपल्याला येथे जो उत्तर देण्यात आलेला आहे तर त्याचा आपण व्यवस्थितपणे यामध्ये वाचन करूया। सगळ्यांना वाटलं की आता सगळं संपलं, त्यांना वाचवणं अशक्य आहे, पण राधिकांनी आपल्या टीमचे मनोधैर्य तुटतिले नाही। त्यांनी 3रा आपल्या टीमला पुढे जाण्याचा आदेश दिला। राधिका सांगतात की त्यावेळी समुद्रात 9 मीटर उंचीच्या उंच उंच लाटा उसळत होत्या। वारा
70 समुद्री मैल वेगाने वाहत होता. मच्छीमारांना वाचवण्यासाठी आमचे दोन प्रयत्न फसले होते, पण आम्ही हिंमत हरलो नव्हतो. शेवटी तिसऱ्या प्रयत्नाला यश आलं. पायलट शोधाद्वारे मच्छीमारांना त्यांच्या नावेतून जहाजात घेण्यात आले. नावेतील सातही मच्छीमार सही सलामत वाचले होते. वादळापासून वाचलेल्या पेरला चिन्नराव यांच्या पत्नी म्हणाल्या, पती कित्येक दिवसांपासून घरी आले नाहीत. म्हटल्यावर आम्ही समजलो होतो की त्यांची नाव बुडाली. आम्हाला वाटलं होतं ते जिवंत राहिले नसतील, पण राधिका मॅडमांनी त्यांचा जीव वाचवला. मी त्यांचे शतशः आभारी आहे. यामध्ये विचारलेले प्रश्न व त्यावरील उत्तर, यामध्ये पहिलं आहे ओघ तक्ता आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. त्यामध्ये मच्छीमारांना वाचवण्यासाठी आमचे दोन प्रयत्न फसले होते, पण आम्ही हिंमत हरली नव्हती. यानंतर तीन, शेवटी तिसऱ्या प्रयत्नाला यश आले आणि पायलट शेळांद्वारे मच्छीमाराला त्यांच्या नावेतून जहाजात घेण्यात आले. आणि चार, नावेतील सातही मच्छीमार सही सलामत वाचले. अशा प्रकारे आपल्याला योग्य उत्तर हे याचं लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर यामध्ये तीन व्याकरण कृती, त्यामधील अ लिहायचं आहे. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात आपल्याला सांगायचे आहे. मच्छीमारांना वाचवण्यासाठी आमचे दोन प्रयत्न फसले, तर यामध्ये साठी आणि आमचे दोन प्रयत्न दोन या शब्दांची जात आपल्याला सांगायची आहे. तसेच यामध्ये ब तर तक्ता कम्प्लीट करायचा आहे. यामध्ये सगळ्यांना आणि समुद्राचं आपल्याला सामान्य रूप हे लिहायचं आहे. तर याचं उत्तर, यामध्ये साठी हा आहे शब्दयोगी अव्यय आणि दोन आहे तर संख्या विशेषण अव्यय. अशा प्रकारे शब्दांच्या जातीचं यामध्ये उत्तर आपलं हे येईल. यानंतर यामध्ये दोन तक्ता पूर्ण करायचा आहे. तर यामध्ये सगळ्यांना आणि समुद्र, तर सगळ्यांना याचं सामान्य रूप येईल सगळे आणि समुद्र त्याचं सामान्य रूप येईल समुद्र. यानंतर चार, तर स्वमत सांगायचं आहे. कॅप्टन राधिका मेमन यांनी मच्छीमारांसाठी केलेले कार्य तुमच्या शब्दात लिहायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा स्वमताचा प्रश्न आहे, तर याचं उत्तर आपल्या स्वतःच्या शब्दातही आपण इथे लिहू शकतो. यानंतर आपला पार्ट टू सुरू होतो, जो की आहे आपला विभाग क्रमांक दोन म्हणजेच पद्य विभाग. एकूण सहा गुणांसाठी आपल्याला प्रश्न क्रमांक दोन हा विचारण्यात आलेला आहे. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करायची आहे. त्यामध्ये अ कोणते लिहायचे आहे एकूण दोन गुणांसाठी. त्यामधील पहिला आहे गगनाला घातलेला बांध आणि दोन दही अंडीच्या संगीतात चिंब झालेला. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला या प्रश्नाची उत्तरे हवी असतील म्हणजेच आपला पार्ट टू जर हवा असेल, तर या व्हिडिओला आपण 100 लाईक कम्प्लीट करायचे आहेत आणि 100 सबस्क्राईब हे देखील कम्प्लीट करायचे आहे. जर आपण याला 100 लाईक आणि 100 सबस्क्राईब जर कम्प्लीट केले तर मी आपल्यासाठी पार्ट टू हा व्हिडिओ घेऊन येणार आहे. तसं मला कमेंटमध्ये आपल्याला सांगायचं आहे की आपल्याला या व्हिडिओचा पार्ट टू हवा आहे का, आणि जर हवा असेल तर मला कमेंटमध्ये सांगायचं आहे, मी आपल्यासाठी पार्ट टू याचा घेऊन येईल. व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्यासाठी आपले धन्यवाद.